नमस्कार बालमित्रांनो सर्वांचे सहर्ष स्वागत इयत्ता दुसरी विषय गणित पाठ पहिला भौमितिक आकार तर बालमित्रांनो आपण भौमितिक आकार पाहिलेले आहेत तर आपण भौमितिक आकारांच्या कडा कोपरे यांचा अभ्यास केलेला आहे त्या घटकावर आधारित आज आपल्याला काही स्वाध्याय सोडवायचा आहे ओके तर बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही चित्र दाखवण्यात आलेली आहेत तर पहा व्यवस्थित तुम्हाला यातून घसरणे आणि घरंगळणे या दोन शब्दांमधील फरक समजावून घ्यायचा आहे तर पहिल्या चित्राचे निरीक्षण केल्यानंतर जो चेंडू आहे तो चेंडू जो आहे तो घसरगुंडीवरून घरंगळतो आणि दुसऱ्या चित्रात जो आ, मुलगा आहे तो घसरगुंडीवरून घसरत आहे ओके तर ज्या वस्तू गोल आहेत ज्यांना सपाट पृष्ठभाग नाही अशा वस्तू घरंगळतात आणि ज्यांना सपाट पृष्ठभाग आहे अशा वस्तू उतारावरून घसरतात ओके तर बालमित्रांनो या दोन व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आले असेल चेंडूचा आकार हा गोल आहे त्यामुळे तो चेंडू घरंगळत आहे आणि मुलगा हा घसरत आहे तर बालमित्रांनो या दोन संकल्पना आज आपण इथं समजावून घेतलेल्या आहेत तर आपल्याला पुढील उदाहरण पाहायचं आहे उदाहरण आहे जोड्या जुळवा या ठिकाणी आकार आणि आकाराचे नाव देण्यात आलेले आहे तर तुम्हाला त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत ओके पहिला आकार पहा पहिला आकार आहे इष्टिकाची ती मग या आकाराचे नाव ज्या ठिकाणी लिहिले आहे त्या ठिकाणी जोडी लावा ओके इष्टिका चितीची जोडी इष्टिका चिती या त्याच्या नावाशी लावली ओके दुसरी आकृती पहा दुसरा आकार जो आहे तो आकार आहे गोल ओके चार नंबरला गोल हे त्या आकाराचे नाव लिहिलेले आहे गोल या आकाराची जोडी त्याच्या नावाशी लावा ओके तिसरी आकृती किंवा तिसरा आकार पहा दंडगोल तर दंडगोल या आकाराची जोडी त्या आकाराचे नाव या ठिकाणी लिहिलेले आहे तिथं लावा दंडगोल ओके चौथा आकार आहे शंकू त्याची जोडी त्याच्या नावाशी लावा शंकू ओके बालमित्रांनो व्यवस्थित पहा व्हिडिओ पॉज करून हा स्वाध्याय तुमच्या वहीत लिहा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या वस्तू घरंगळतील आणि कोणत्या वस्तू घसरतील ते सांग तर मित्रांनो मगाच्या व्हिडिओवरून तुमच्या लक्षात आलं असेल घर गर, घरंगळणे आणि घसरणे हा फरक तर पहा पहिलं चित्र पहा याचा आकार गोल आहे म्हणजेच ही वस्तू घरंगळेल दुसरा पहा कंपास किंवा बॉक्स दिलेला आहे याचा पृष्ठभाग सपाट आहे म्हणून ही वस्तू घसरेल ओके तिसरा आकार पहा याचा देखील पृष्ठभाग सपाट असल्याने हा दंडगोल आकाराचा जो डबा आहे तो सुद्धा घसरेल तिसरी वस्तू पहा लाटणे आहे लाटण्याचा जो आकार आहे तो गोल आहे त्यामुळे लाटणे घरंगळेल ओके आता पुढील प्रश्न पहा बालमित्रांनो खाली दाखवलेल्या वस्तू हाताळ प्रत्येक वस्तूला किती कडा व किती कोपरे आहेत ते तपास व लिहे तर बालमित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वस्तू दाखवण्यात आलेली आहे कंपास आहे याच्या कडा तुम्हाला मोजून लिहायच्या आहेत किती कडा आहेत आपण मोजू या आकार आहे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा ओके तर या इष्टिका चितीच्या आकाराला बारा कडा आहेत ओके पुढे पहा किती कोपरे आहेत तर बालमित्रांनो कोपरे पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कोपरे आहेत ओके पुढील आकृती पहा शंकूचा आकार आहे आ, मग याला कडा किती असं विचारण्यात आलेलं आहे तर याला कडा आहेत तीन आणि कोपरे एक कोपरा शंकूला आहे ओके पुढील आकृती पहा दंडगोल आहे आता दंडगोलला कडा किती असं विचारण्यात आलेलं आहे तर दंडगोलला कडा आहेत चार आणि कोपरे नाही म्हणजेच शून्य कोपरे ओके पुढील आकृती आहे गोल कडा आहे एक आणि कोपरा नाही म्हणजेच शून्य ओके पुढील प्रश्न चित्रातील कोणत्या वस्तू घसरतील कोणत्या घरंगळतील ते सांग तर या ठिकाणी पहा बालमित्रांनो इथं चित्रामध्ये सोंगटी आणि चेंडू ठेवलेला आहे सोंगटीचा पृष्ठभाग सपाट आहे चेंडू गोल आहे गोल वस्तू घरंगळतात म्हणजेच चेंडू घरंगळेल आणि सोंगटी घसरेल ओके आता पुढील चित्र पहा या ठिकाणी टायर आहे आणि टायर आ, ला तो काठीने मारत आहे म्हणजेच टायर हे घरंगळत पुढे जाईल ओके पुढे पहा या ठिकाणी सुद्धा एक पुस्तक आहे त्यावर दोन वस्तू ठेवलेल्या आहेत एका दोन्ही वस्तूचा आकार गोल आहे परंतु एक खडा गोल ठेवलेला आहे आणि एक आडवा केलेला आहे जो खडा गोल आहे तो घरंगळेल आणि जो आडवा ठेवलेला आहे तो घसरेल ओके तर बालमित्रांनो अशा पद्धतीने आपण भौमितिक आकारावर आधारित स्वाध्याय या ठिकाणी पाहायला आहे सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा स्वाध्याय तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या वहीत सोडवा ओके व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि घरातच रहा सुरक्षित रहा आमच्यासोबत अभ्यास करत रहा धन्यवाद